बंगालच्या उपसागरात काही दिवसापासून चक्रीवादळांची साखळी सुरूच आहे. काल मित्रांनो पुन्हा बुरेवी नावाचे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील 2 ते 3 दिवसात त्याचा प्रभाव राहणार आहे. भारताच्या दक्षिण भागात ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असून मत्स्य व्यवसायकांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तर मित्रांनो गेल्या 2 दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र वादळाची जी काही कमी दाबात शीतलाची निर्मिती झाली त्याची तीव्रता वाढत जाऊन त्याचे मंगळवारी बुरेवी या चक्रवादळामध्ये रूपांतर झाले. हे चक्रीवादळ पश्चिम वायव्य भागाकडे सरकत असून बुधवारी ताशी 15 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून पूर्व दक्षिण भागात 240 किलोमीटर अंतरावर होते. तर पांबनपासून पूर्व दक्षिण भागाकडे 470 किलोमीटर तर कन्याकुमारीपासून पूर्व ईशान्य भागाकडे 650 किलोमीटर अंतरावर हे वादळ होते. तर मित्रांनो हे आज मध्यरात्री किनारपट्टीला धडकणार आहे. आपण बघू शकता याची तीव्रता जी आहे ती खूप वाढलेली आहे. खूप जोरदार अशी तीव्रता या वादळाची वाढलेली आहे. साहजिकच जे काही वारे आहे ते आपल्याकडे ओढून घेत आहे. आसपासच्या भागांमध्ये सर्वत्रच वादळी वाऱ्यासह या किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तर याचा प्रभाव मित्रांनो अजून 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागावर याचा परिणाम होऊ शकतो परंतु महाराष्ट्रामध्ये या वादळाचा म्हणजे या वादळामुळे पावसाची शक्यता नाही आहे. याची तीव्रता अतिशय म्हणजे खूप वाढलेली आहे. या वाढलेल्या तीव्रतेमुळे जे काही किनारपट्टीलगतचे शहरे आहे त्यांनी थोडे सतर्क राहणे गरजेचे आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा. नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया शिकवण्यासोबत. तवृत्त नमस्कार.